वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्याला तिसऱ्या दिवशी झोडपून काढले सांगली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर मिरज तालुक्यातील पूर्व भागासह अनेक ठिकाणी पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला तर दुसऱ्या बाजूला द्राक्ष शेतकऱ्यांची चिंता वाढली असून द्राक्षाबरोबर बेदाणा उत्पादनाला फटका बसत आहे सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे मंगळवारी दुपारनंतर सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली सांगली आणि मिरज शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे शहरातल्या अनेक सखल रस्त्यांवर पाणी साचून राहिले होते तर अचानक पडलेल्या पावसाने शहरवासियांची चांगलीच दैना उडाली पावसाने मोठ्या प्रमाणात हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना थोडासा दिलासा मिळाला तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला मिरज तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस पडला त्यामुळे मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भीती व्यक्त करण्यात येत आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे बेदाणा आणि द्राक्ष उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे